तर काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी त्यांच्या शेठजींना विचारली पाहिजेत, अमित शहांना, कि मग या अपयशी नेत्याकडे मातोश्रीला शहा मातोश्रीची उंबरे का झिजवत होते? भाजपचे लोक आणि आता त्यांच्यासोबत आमच्याकडून मिंदे गटातले काही हे अभ्यास न करता फार व्यक्त होतात. म्हणजे तुम्हाला अशी का भीती वाटते की तुम्हाला आत टाकलं जाणार होतं? कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना सातत्याने त्यांचं मन खाते का की मला आत टाकण्याचा, मी एवढं सगळं केलं होतं बाबा आणि आज जाता जाता वाचलो, असं काही आहे का तुमच्या बाबत? शिवसेना तुमच्या सारखी कूट कारस्थान करणारी नाही. ही कपटी कारस्थानं करण्याची कधीच शिवसेनेला गरज पडली नाही. पत्रकार परिषदेचं आयोजन करण्याची कारण अशी होती की षण्मुखानंद हॉलमधला कार्यक्रम संपन्न झाला, जो पारंपरिक होता, त्याचबरोबर तैलचित्र अनावरण सोहळाही झाला आणि तत्पूर्वी मोदीजींनी येऊन मुंबई महापालिका निवडणुकीचा एका अर्थाने नारळही फोडला. तो नारळ या अर्थाने फोडला की त्यांची जी मांडणी होती ती म्हणजे ती टेपच अडकलेली होती त्यांची, की उद्धव साहेबांच्या पुढे ती टेपच जात नव्हती. पण या सगळ्यांमध्ये एका माध्यमाला मुलाखत देताना उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी फार मोठे मोठे गौप्यस्फोट केले असं ते म्हणाले. आणि त्यात ते असं म्हणाले की मला आत टाकण्याचा डाव होता, मला ठाकरे कुटुंबाने आत टाकलं असतं. तत्पूर्वी म्हणजे मी त्याच्यावर येणारच आहे, पण आशिष शेलारही काल काही म्हणाले. आशिष शेलार म्हणाले की अपयशी माणूस आहे ठाकरे हा आणि यांना कुटुंब सांभाळता येत नाही. खरं तर मी याच्यावर फारच विस्ताराने बोलू शकते, पण तितक्या लेवलला जायचं नाही असं आम्हाला कायम आमच्या सुसंस्कृत नेतृत्वाने शिकवलेलं आहे आणि आमच्या कुटुंबाचेही संस्कार आहेत की आपण त्या लेवलला जाऊ नये. पण कुटुंबाचाच विषय निघत असेल तर कधीतरी शेलारांनी आपल्या घराला कंपाऊंड वॉल लावून घेतले पाहिजे आणि मग दुसऱ्यांच्या घरात डोकावलं पाहिजे की आपल्या कुटुंबात आपल्या घरात काय चमकतं, काय चमचमतं, काय नेमकं काय अडचणी असतात, ते एकदम मला वाटतं त्यांना कळत असेल मी काय सांगते. पण ते जेव्हा म्हणतात की उद्धव ठाकरे अपयशी आहेत, तर मला साधा प्रश्न शेलारांना विचारावा असं वाटतो की जर उद्धव ठाकरे अपयशी आहेत हा साक्षात्कार तुम्हाला आता जर का होत असेल, तर काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी त्यांच्या शेठजींना विचारली पाहिजेत, अमित शहांना, कि मग या अपयशी नेत्याकडे मातोश्रीला शहा मातोश्रीची उंबरे का झिजवत होते? शहांना मातोश्रीवर वारंवार येण्याची गरज का पडत होती? अपयशी कोण आहे याचा शेलारांनी एकदा नीट विचार केला पाहिजे, कारण भाजपसोबत आमची युती असताना आमची आमदारांची संख्या होती 53 आणि युती तोडून जेव्हा आम्ही एकटे लढायचं ठरवलं तेव्हा आमची संख्या होती 63. म्हणजे उलट तुमच्या सोबत आल्यावर आमचे 10 लोक कमी झाले म्हणजे अपयशी भाजप आहे आमच्यासाठी. उलट शिवसेनेची सदस्य संख्या तुमच्यामुळे कमी झाली. या सगळ्यांवरती यथावकाश ते उत्तरं देतील. त्यांनी होमवर्क करून उत्तरं दिली तर जास्त चांगलं होईल, कारण भाजपचे लोक आणि आता त्यांच्यासोबत आमच्याकडून मिंदे गटातले काही हे अभ्यास न करता फार व्यक्त होतात, त्यामुळे त्यांनी कसं व्यक्त होणं जरा आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस जी म्हणाले की मला आत टाकण्याचा डाव होता, कुणाचा डाव असेल बरं देवेंद्रजी तुम्हाला आत टाकण्याचा? बरं आत कधी टाकलं जातं? एखाद्या माणसाने काही चूक केली असेल, पाप केलं असेल, कट कारस्थान केलं असेल, तुम्ही असं काही पाप केलंय का? म्हणजे तुम्हाला अशी का भीती वाटते की तुम्हाला आत टाकलं जाणार होतं? कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांना सातत्याने त्यांचं मन खातंय का की मला आत टाकण्याचा, मी एवढं सगळं केलं होतं बाबा आणि आज जाता जाता वाचलो, असं काही आहे का तुमच्या बाबत? राहिला प्रश्न सन्माननीय पक्षप्रमुख मुख्यमंत्री पदावर असतानाचा, तर मुख्यमंत्री या पदाला किती अधिकार असतात हे देवेंद्रजींना चांगलंच ठाऊक आहे, कारण आपण स्वतः मुख्यमंत्री म्हणून अधिकार आधी वापरलेले आहेत. आणि आता जरी आमचे बंधू एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर असले तरी त्यांचे सगळे अधिकार हे तुम्ही उपमुख्यमंत्री पदाच्या अधिकारासकट वापरतच आहात. त्यामुळे एवढे सगळे अधिकार वापरताना तुम्हाला चांगलीच कल्पना असेल की राज्य सरकारला जर आत टाकायचंच असेल एखाद्याला तर फार काही अवघड नव्हतं. शिवसेना टाकूच शकली असती आपल्याला आत, जसं तुम्ही म्हणताय तसं.
परंतु शिवसेना तुमच्यासारखी कूट कारस्थान करणारी नाही. ही कपटी कारस्थानं करण्याची कधीच शिवसेनेला गरज पडली नाही. शिवसेना म्हणजे ओपन किचन आहे, जे शिजतं ते दिसतं, अशी षडयंत्र करण्याची शिवसेनेला चुकूनही कधीही गरज पडलेली नाही. वाईस वर्षा देवेंद्रजींनी काही प्रश्नांची उत्तरं खरं तर दिली पाहिजेत की आत टाकण्याचे डाव कुणाचे होते. काही प्रश्न त्यांना विचारले गेले पाहिजेत की या सगळ्या प्रकरणांमध्ये मुळात सत्ता असताना, सगळ्या केंद्रीय यंत्रणा तुमच्या हाताशी असताना अनिल देशमुखांना आत टाकायचा डाव कुणी आखला देवेंद्रजी? सीबीआयला फटकारलंय ऑनरेबल कोर्टाने. माननीय न्यायालयाच्या त्या एकूण वर्डिक्ट मध्ये जी वाक्यरचना आहे त्यात सांगितलं गेलं 130 वेळा तुम्ही धारी टाकता देशमुखांवरती. याचा अर्थ 129 वेळा काही सापडलेलं नाहीये. 129 वेळा सापडलं नाही तरी 130वी धार अविश्रांतपणे टाकण्याचे कष्ट देवेंद्रजी आपण घेता ते कुणाला आत टाकण्यासाठी? सन्माननीय संजय राऊत साहेबांवरती जी सूडबुद्धीने कारवाई केली ती कुणी केली? केंद्रीय यंत्रणा तुमच्या हातात होत्या. त्यातही माननीय न्यायालयाने वर्डिक करताना किंवा सगळं जे मांडणी केली त्या मांडणीमध्ये माननीय न्यायालयाने सांगितलं की संजय राऊत साहेबांना आत टाकताना ईडी वाटेल त्याला आत टाकेल का? हे सगळं म्हणजे राऊत साहेबांना आत टाकायचं जे होतं हे सगळं कुणी केलं? बर, त्यातही प्रताप सरनाईक जेव्हा इकडे होते त्यावेळेला प्रताप सरनाईकांना चौकशीचा ससेमिरा लावून हैराण करणारे कोण होते बरं देवेंद्रजी? त्यांची दोन्ही मुलं म्हणजे विहांग असतील, पूर्वेश असतील, अगदी ज्या काळात हे सगळं चाललं होतं त्यावेळेला अक्षरशः प्रताप सरनाईक साहेबांच्या सुना गरोदर होत्या. अशाही काळात त्यांना मानसिक ताण देणारे लोक कोण होते देवेंद्रजी? आणि जर तुमचं म्हणणं असं असेल की नाही मग ते खरंच होतं, मग ते खरंच होतं, तर नंतर चार्जशीटचं काय झालं? ते तपास सगळे का थांबले देवेंद्रजी? याच्या मागे कोण होतं बरं? बर, त्याच्या जरा अजून पुढे जाऊया आपण. म्हणजे अनेक तसे मुद्दे आहेत की देवेंद्रजींनी कुणाकुणाला आत टाकायचे आणि कसे कसे प्रयत्न केले. बरं, या सगळ्या लोकांना आत टाकताना अर्जुन खोतकर सारख्या माणसाने तर प्रेस घेऊन किमान हे कबूल तरी केलं की अशा सगळ्या परिस्थितीत माझी इच्छा नाहीये पण मी काय करू, माझ्यासमोर पर्याय नाहीये. देवेंद्रजी, या प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे असेल का? कारण तुम्ही जेव्हा आत टाकायची भाषा करता त्यावेळेला तुम्ही जी जी माणसं तुम्हाला घ्यायची होती त्या प्रत्येक माणसाच्या मागे तुम्ही ससामिरा लावला. मग ते यशवंत जाधव असतील, कारण त्यांच्या पत्नी यामिनी जाधव या कर्करोगाने ग्रस्त होत्या. अशा सगळ्या काळामध्ये ते मानसिक तणावाखाली असताना तुम्ही त्यांच्यावर धडाधड धाडी टाकल्या. आता देवेंद्रजी तुम्हीच या प्रश्नाचं उत्तर द्या की या देशामध्ये न्यायालय नावाची यंत्रणा आम्ही सर्वोच्च मानायची की किरीट सोमय्या नावाची यंत्रणा सर्वोच्च मानायची? कारण न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर सुद्धा, न्यायालयाच्या ऑर्डर झाल्यानंतर सुद्धा जर किरीट सोमय्या पुन्हा वाह्यातपणे बोलत असतील तर देवेंद्रजी त्यांना हे बळ कुठून येते बरे? देवेंद्रजी, माझ्याकडे खूप प्रश्नांची मोठी यादी आहे. तुम्ही ज्या ज्या लोकांना आत टाकायचे प्रयत्न केले, तुम्ही राजन साळवींवरती अचानक चौकशी लावली, त्यांना आत टाकायचा तुमचा प्रयत्न चालू, आता तुम्ही नितीन देशमुखांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावला. जो जो माणूस तुम्हाला वाटतो की तुमच्या मार्गात, आणि तुम्ही जर म्हणाल की नाही नाही हे चूक आहे, तर देवेंद्रजी तुम्हीच माध्यमांच्या समोर कबूल केलं की मी बदला घेतलाय, हा महिने बदला ले लिया, हे सुडाचं राजकारण देवेंद्रजी हा तुमचा USP आहे. तुम्ही सुडाचं राजकारण करण्यामध्ये माहीर आहात, शिवसेना असं सुडाचं राजकारण कधीही करत नाही. उलट देवेंद्रजी, अजून एक प्रश्न निर्माण होतो. ज्या ज्या लोकांवरती आरोप केले किरीटजींनी किंवा तुम्ही किंवा तुमच्या सगळ्या पक्षाने, ते सगळीच्या सगळी प्रकरणं थंड पडली. उलट आमचं सरकार असताना आणि सन्माननीय उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना संजय राठोडांना आत टाकण्याची पूर्ण तयारी तर तुम्ही केलीच होती. संजय राठोडांच्या मंत्रिपदाचा राजीनामा आम्ही त्यावेळेला घेतला होता.
म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे असतं त्यावेळेला तुम्ही एखाद्या मंत्र्याला अडचणीत आणू शकता, त्याचं मंत्रीपद घालवू शकता, आणि तुम्हाला जेव्हा त्याची गरज पडते त्यावेळेला तुम्ही पुन्हा त्याला पंक्तीला घेऊन बसू सुद्धा शकता। देवेंद्रजी, इतकं म्हणजे कसं काय माणसं रंग बदलू शकतात, कौतुक आहे बा तुमच्या गुणवत्तेचं, काय त्याच्यावर बोलावं। आणि विशेष 15 लोकांना क्लीन चिट देताना देवेंद्रजी आपला सत्सद विवेक कुठे होता? मोहित कंबोज यांच्या ज्या कंपनीच्या संबंधाने जे अनेक वाद होते, 52 कोटीच्या कर्जाचा त्यांच्यावरती जो एक आरोप आहे, त्या 52 कोटीच्या कर्जाचा आरोप किंवा सांगता तुलगा वाढवण्याच्या वेळेला काढलेली तलवार, त्या दाखवलेला गुन्हा, या दोनही प्रकरणामध्ये क्लीन चिट आपणच दिली देवेंद्रजी। प्रसाद लाडला क्लीन चिट आपणच दिली, पिस्तल कंपनीमध्ये बीबीजी पिस्तल कंपनीतली आर्थिक गुन्हे शाखेचा गुन्हा नोंद असताना, दरेकरांना क्लीन चिट आपणच दिली, मंगल प्रभात लोणाला क्लीन चिट आपणच दिली। किती विशेष गोष्ट आहे देवेंद्रजी, स्वतःला सुद्धा क्लीन चिट तुम्ही स्वतःच देऊन टाकली, किंवा असं तरी नाही केलं ना। आणि राहिला प्रश्न, मला आत टाकण्याचा डाव होता असं जर तुम्ही म्हणत असाल तर देवेंद्रजी कधी तो खुद के गिरेबान में झाट कर देती है की आम्ही तर असे प्रयत्न कधी, म्हणजे त्या प्रयत्न काय आपल्या कपट कारखाना पडतच नाही, पण आदित्य ठाकरे यांना आत टाकण्यासाठी तुम्ही किती कुभांड रचली, किती ओढून ताणून त्यांचं नाव वेगवेगळ्या प्रकरणात जाणीवपूर्वक चिकटवण्याचा प्रयत्न केला, यावरती देवेंद्रजींचं म्हणणं काय असेल, आशिष शेलारांचं म्हणणं काय असेल, मी 52 फुलेंपर्यंत अजिबात येणार नाही, पण मला वाटतं अमित शहा एकदा मातोश्रीवर काय येतात याचं उत्तर एकदा शेलारांकडून घेतलं पाहिजे, माध्यमांनी घेतलं पाहिजे ते उत्तर। आणि देवेंद्रजी आपण हे सांगितलंच पाहिजे की जर तुम्हाला आत टाकायचा डाव होता तर तुम्ही असा काय गुन्हा केलेला आहे, कोणता गुन्हा तुम्हाला सतावतोय आणि कोणत्या गुन्ह्याची भीती आहे, कुणाचा तुम्ही खून केलाय, मारामारी केली, दरोडा केलाय, कुठे तुम्ही षडयंत्र रचलंय, कुणाला फसवलंय, कुणाला अडकवलंय, काय नेमकं केलंय तुम्ही असं, म्हणून तुमचं मन तुम्हाला सातत्याने खातंय की तुम्ही कधीही आत करू शकता, म्हणजे आम्हालाही कळू दे, कारण आमच्याकडे किरीट सोमय्यांसारखे दिव्य दृष्टीचे लोक नाहीये, किरीटजी सुद्धा मला याच्यात मदत करतील अशी माझी अपेक्षा आहे।